हॅलो डॅशिंग अनिकेत अंकल, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिया अनिकेत अंकल. हॅपी बर्थडे टू यू. मे द गुड लॉर्ड ब्लेस यू. मे द गुड लॉर्ड ब्लेस यू. मे द गुड अनिकेत, सॉरी, नमस्कार भालराव साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा तुझा 40वा वाढदिवस, आतापर्यंत जशी प्रगती करत आलास यापेक्षाही खूप जास्त वेगाने तुझी प्रगती हो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि जसं की 40, आता तू 40 ओलांडतोयस, 40 पूर्ण 41 पदार्पण करतोय. सो डेफिनेटली तुझ्या लाईफमधले ज्या गोष्टी आहेत, जसे की काही दुर्गुण असतील किंवा वाईट सवयी असतील किंवा फॅमिलीला वेळ देत नसतील, भरपूर लाभ 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 लाभ, जसं तुझे फ्रेंड सर्कल चांगला. सो या सर्व गोष्टीपासून तू दूर राहावं, है ना. सो दूर राहावं किंवा अवॉइड करावं तू अशा गोष्टींना, असे खूप खूप सजेशन तुला येणार आहेत. पण तू बिलकुल त्या मनावर घेऊ नको आणि बिलकुल या कानातून नाही की या कानातून सोडून दे आणि जसा आहे तसा राहा. खूप सुंदर राहतोस तू, तुझा खूप अभिमान आहे आम्हाला मित्र असल्याचा. आणि आपली मैत्री शेवटपर्यंत राहणार असाच पुढचा वाढदिवस 75वा वाढदिवस साजरा करूया छान सुंदर. वन्स अगेन विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे डिअर. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भैया. लहानपणापासून एकत्र घालवलेले दिवस, ते 40वा वाढदिवस हा खूपच मोठा स्पॅम आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आपण खूप छान दिवस घालवले. तू खूपच सपोर्टिव्ह असा भाऊ, नवरा आणि मुलगा आहेस आणि तसाच एक छान वडील देखील आहेस. तुला या 40वा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे भैया मामा, यू आर सो कूल अँड चिल. हॅपी बर्थडे वन्स अगेन. यू आर 40 फॉर युअर 40th बर्थडे. माय डिअर जेम्स बॉन्ड फ्रॉम युनायटेड स्टेट ऑफ जालना. अंड्या, तुझ्याबद्दल जेवढं सांगायचं तेवढं कमी आहे. तू आमचा एक सख्खा मित्र आहेस आणि COAP मधला जिम मधला एक डंबेल चोर आहेस. आणि तू आम्हाला खाऊ पिऊ घालणारा रिफ्रेशमेंट सेक्रेटरी आहेस आणि अधून मधून अडी अडचणीला मदत करणारा एक दानशूर व्यक्ती आहेस. आणि आज सध्या तुझ्याकडून आदर्श म्हणून खूप काही घेण्यासारखं आहे. आम्हाला माहितीये वहिनी अधून मधून तुला टॉन्ट मारत असते, पण वहिनीला तुला सांभाळणं सुद्धा आवश्यक आहे. वहिनी सध्या ज्या प्रकारे तुला सांभाळते ना, ते बरोबर आहे. तू वहिनीची सुद्धा काळजी घे आणि काका काकूंची सुद्धा काळजी घे. आणि यासाठी तुला पुढील तुझ्या म्हणजे 40वा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ते पण ट्रकभर शुभेच्छा. हा वहिनी बाईट द्यायला सांगितलंय, पण अधूनमधून अशी बाईट देणं मला सवय नसल्यामुळे थोडक्यात मी सांगितलंय. आणि तुला उद्या फोन करून बाकी सर्व बोलतो. आणि तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. Happy birthday, many many happy returns of the day. पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पहिल्यांदा पुण्यात आलो. राहायची सोय काही माहीत नाही, कोणी ओळख नाही. नवीन मोठी पुणे सिटी, कधी मोठं शहर पाहिलेलं नाही. कुठे राहायचं आपण बिंदास होतो. अंड्या आहे ना, अंड्या आपला COAP हॉस्टेलमध्ये राहायचा. मला म्हणे चल बिंदास राहा, तुला जेवढी तुझी सोय होत तर तू ना काही महिने राह. माझी सोय झाली. नंतर मी कॉलेजच्या जवळपास राहायला गेलो. नंतर मला भाऊचं कळालं की हा स्वतःच पॅरासाईट म्हणून त्या हॉस्टेलमध्ये राहत होता. एकदा मला आम्ही राहत असताना म्हणजे हॉस्टेलमध्ये त्याच्यासोबत म्हणे चल म्हणे तुला E² मल्टिप्लेक्स दाखवतो.
म्हटलं काय असतं म्हणजे ते स्क्रीन्स असतात म्हणजे ते थिएटर्स असतात थिएटर्स ह्या बऱ्याचशा दोन चार स्क्रीन्स असतात. मनातल्या मनात म्हटलं चला आज मुली अंड्याकडनं तिथं जाऊन मला त्यांनी ई स्क्वेअर मल्टिप्लेक्स दाखवलं फक्त ई स्क्वेअर मल्टिप्लेक्स मूवी वगैरे नाही बिंदासपणा अंड्याकडनं शिकावा. पहिली बॅटिंगही अंड्याच लहानपणी पहिली बॉलिंगही अंड्याच राग यायचं असं वाटायचं हे घ्यायला कशाला टीम मध्ये घ्यायचं. पण आमच्या टीम मधल्या अंड्याची विकेट पडली की आम्ही मॅच हरलो हे फिक्स. मला आठवतं माझे म्हणजे वाईट प्रसंग एक आजोबा एक्सपायर झालते मला सुचत नव्हतं पहिल्यांदाच मी असं काय बघितलेलं पहिला फोन अंड्याला अंड्या हे लगेच आला. अंड्या म्हणजे आमच्यासाठी एक बेंचमार्क. मला अजून आठवतं की दहावीला आम्ही बोर्डाच्या एक्झाम मध्ये अंड्या इतके मार्क मिळाले म्हणजे बेंचमार्क अचीव्ह. आणि सगळ्यात पहिलं सेलिब्रेशन त्याचं मी कोणासोबत केलं असेल तर अंड्याच्या अंगावर उडी मारून केलेलं. दुःखही मी अंड्यासोबतच शेअर केलेलं आहे आणि एन्जॉय पण करावा तर अंड्यासोबतच. अंड्या हॅपी बर्थडे 40 झाले बरं का. म्हातारपणी मजा करायची सोबत. हॅपी बर्थडे एन्जॉय युअर डे. अनिकेत हॅपी बर्थडे. इट इज रिअली डिफिकल्ट टू टॉक अबाउट यू इन फॉर अ मिनिट बिकॉज वी वॉन्ट टू टॉक for good things because it's your birthday today. Happy birthday. So I think Aniket, your life is really a roller coaster. So from 12th standard, from Mumbai SP to COEP, Infosys, Amazon, Carwale, Shell, and most turning point is of Kolkata. Really hats off you. I think all in this due to complete support of Kaka Kaku, Sanjini, Tai is really important. And I know the best part of you is that you know that very well, that how much that they are supporting and they are suffering because of you, and you are very good taking care of them more than you. You are ideal son, brother and friend. I don't know about husband, that Sanjini will comment. There are something which we need to talk in personal when you will be in Pune and not in public. So enjoy your day. And love you dear, take care. And most important, thank you Sanjini for making this moment and giving a chance to share the feelings about Aniket. Because we are men, we can't share our emotions or our thinking, especially in friends. So thank you. And Aniket, congratulations for becoming 40. Hi Aniket, it's really surprising to know that you have turned 40 today. It looks so young and so charming. You are such a great person. Since our childhood I know you, and you are such a gem of a person. Wish you many many happy returns. Aniket, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. आज सिंजिनीने एक मोठे सरप्राईज तुला द्यायचे ठरवलेले आहे, त्याबद्दल सिंजिनीचे पण मनपूर्वक अभिनंदन. तुझी उत्तरोत्तर अशी छान प्रगती होत राहो ही मनापासून इच्छा. लहानपणीचा खट्याळ भैया ते अजूनही वयाच्या या टप्प्यावर तुझ्यामध्ये खट्याळ दडलेला भैया अजूनही आम्हाला दिसतो. वाढदिवसाच्या आमच्या सगळ्या देशमुख कुटुंबियांकडून खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अनिकेत. काय सांगू तुझ्याबद्दल, आमच्या सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ आहेस तू आणि आमच्या मुलांचा लाडका मामा. दरवर्षी न चुकता राखी पौर्णिमेला तू फोन करतोस. माझ्या लहानपणापासून पाहते तुला मी, माझ्या
प्रत्येक गोष्टींमध्ये तुझी इन्वॉल्वमेंट असते. माझ्या सुखामध्ये तू आहेस, दुःखामध्ये तू आहेस, कौतुकाची पाठीवर थाप मारणारा पण तूच आहेस. तर माझ्या या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठा हो आणि आहे तसाच राहा. हॅपी बर्थडे भैया मामा. हॅपी बर्थडे अनिकेत. हॅलो भाई, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. यू नो दॅट वी आर गोइंग टू लिव्ह फॉर अराउंड 120 इयर्स. दिस इज ओनली 1/3 ऑफ अवर लाईफ अँड 2/3 इज स्टील देअर अहेड. सो विशिंग यू अ ग्रेट हेल्थ अँड वेल्थ फॉर दिस रिमेनिंग 2/3. Cheers. हॅपी बर्थडे भैया. लहानपणीचा अतिशय खोडकर भैया ते आताचा डॅशिंग हँडसम आणि केत असा तुझ्या आयुष्याचा सुंदर प्रवास आहे. एका मुलाचा पालक असून पण तू तुझ्यातलं बालक पण जपलंय याचा मला फार आनंद आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात एज गेट्स मच बेटर विथ वाईन. पण मी तुला म्हणेल वाईनच्या विषयी मी तुला म्हणेल एज गेट मच बेटर विथ युअर वाईफ. चिअर्स टू 40 इयर्स. हॅपी बर्थडे वन्स अगेन.